कुरकुरीत असे हे बोंबील फ्राय एकदा तरी रेसिपी नक्कीच बनवा तर चला बघूया कसे बनवायचे सर्वात पहिले तर इथे मी हे साफ करून बोंबील घेतलेले आहेत आता आपण मॅरिनेशनची प्रोसेस बघूया एक मोठा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच आपण हळद आणि अर्धा चम्मच मी धना पावडर घेतला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मॅरिनेट करताना मीठ थोडासा कमीच ॲड करा त्यानंतर ठेचलेला लसूण आणि मिरची घेतलेली आहे एक मोठा चम्मच एक मोठा चम्मच कोकमाचा अगळ घालायचा आहे कोकमाचा अगळ नसेल तर तुम्ही लिंबूचा रस घातलात तरीसुद्धा चालेल आता आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे एक मोठा चम्मच मी तेल घातलेला आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट रेडी झाली की आपल्याला एक एक बोंबलांवरती लावून घ्यायची आहे तर इथे मी ही पेस्ट सर्व बोंबलीवरती लावून घेते आणि ह्याला आपण मॅरिनेट करायला दहा मिनटं ठेवूया एका साईडला परंतु आपण रवा मिक्स करून घेऊया तर इथे मी एक वाटी एवढा रवा घेतलेला आहे त्यानंतर आपण घालूया मीठ कारण की आपण बोंबलांमध्ये मीठ कमी घातलेलं आहे तर ह्यामध्ये मी मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि अर्धा चम्मच एवढा मी लाल तिखट घातलेला आहे जर बोंबीलमध्ये तुम्ही तिखट कमी घातला आहे तर ह्यामध्ये तिखट तुम्ही जास्त ॲड करा तर इथे रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे आपण मॅरिनेट केलेले बोंबील आहेत ते आपण फ्राय करून घेऊया तर एक एक बोंबील करून रव्यामध्ये डीप करायचं आहे आणि छान असं दाबून आपल्याला हे डीप करायचं आहे छान आपल्याला हा रवा बोंबलांना कोट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही या पॉईंटला तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल पण असेसुद्धा बोंबील छान कुरकुरीत बनले जातात तर इथे मी रव्याचमध्ये डीप करून घेतलेला आहे बोंबील आता याला आपण शॅलो फ्राय करूया सर्वात पहिले तर पॅनमध्ये तेल ॲड करून घेऊया तर इथे मी तीन मोठे चम्मच तेल घातलेला आहे आपल्याला हळूहळू नंतर तेल घालायचं आहे म्हणून मी एक साथ तेल नाही आहे पण टोटल मी तीन मोठे ते तेल वापरलेलं आहे पॅनला तेल छान पसरवून घेऊया आणि एक एक करून बोंबील आपण यामध्ये घालून घेऊया आता छान शॅलो फ्राय करून घेऊया गॅस फ्लेम आपल्याला सर्वात पहिले तर लो करायचा आहे आणि जेव्हा बोंबील शिजतात तेव्हा आपल्याला गॅस फ्लेम हाय करायची आहे म्हणजे ते बोंबील व्यवस्थित कूर असे कुरकुरीत होतात त्यामध्ये बोंबलांना आपल्याला पलटून घ्यायचं आहे म्हणजे एकाच साईडहून बोंबील जळायला नको तर इथे मी हे सर्व बोंबील ॲड करून घेतलेले आहेत आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि जेव्हा शिजले की आपल्याला हाय फ्लेम करायचा आहे तर इथे आपला हा बोंबील रेडी आहे आणि छान कुरकुरीत झालेला आहे कोथिंबीरनी गार्निशिंग करायची जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा बाय